पंचशील ध्वजासमोरील अतिक्रमण हटवण्यासाठी उपोषण, संततधार पावसात उपोषण, प्रशासन याकडे दुर्लक्ष। लोणार तालुक्यातील शिंदी येथील पंचशील ध्वजासमोरील अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी गावातील महिलांसह बौद्ध समाज बांधवांनी भर पावसात लोणार पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे। शिंदी येथे गट ग्राम पंचायत ब्राह्मण चिकना यांनी 9 ऑक्टोबर 2010 ग्रामसभेनुसार गट क्रमांक 253 मध्ये ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जागेवर 22x42 मीटर जागा ग्रामसभेने पंचशील ध्वज लावण्यासाठी आरक्षित केली होती। तेव्हापासून शिंदी येथे बौद्ध बांधव ध्वजाखाली विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करतात, तसेच या जागेला तार कुंपण सुद्धा करण्यात आले आहे। मात्र गावातील काही लोकांनी त्या परिसरात आपला केर कचरा, शेण, दगड विट्या इत्यादी साहित्य टाकून ही जागा दूषित करत अतिक्रमण केले आहे। याबाबत ग्रामपंचायतीला वेळोवेळी सूचना दिली आहे, मात्र त्यावर ग्रामपंचायतीने कुठलीही कारवाई केलेली नाही, त्यामुळे हे अतिक्रमण तातडीने हटवण्यात यावे या मागणीसाठी शिंदी येथील असंख्य महिला व पुरुषांनी उपोषणास सुरुवात करत येथील अतिक्रमण न हटवल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुका अध्यक्ष सुभाष मोरे यांना दिलाय। प्रतिनिधी जैनुल अभिउद्दीन सह आधार न्यूज बुलढाणा। माझे नाव अमन मारुती देवल, राहणार शिंदी तालुका, लोणार जिल्हा, बुलढाणा, मौजी शिंदी या गावामध्ये शासकीय अतिक्रमण जागेवर ग्रामसभेचा ठराव घेऊन 10 वर्षापूर्वी पंचशील ध्वज लावलेला आहे। त्या ध्वजाला तार कुंपण व गेट केले असून त्या तार कुंपणच्या परिसरामध्ये गावातील इतर लोकांची कंडी, काड्या, दगडं, शेणाची कुंडी, काडी कचरा टाकून त्यांच्या घाण केली आहे। ती घाण साफ करण्याची त्यांना विनंती केली। ग्रामपंचायतीलासुद्धा वारंवार विनंत्या करून सहकार्याची भावना व्यक्त करा असं आम्ही त्यांना सुचवलं, पण त्यांनी कुठल्याही प्रकारे आम्हाला योग्य ते सहकार्य केले नाही। त्यामुळे आम्ही त्या परिसरातील घाण, काडी, कचरा उचलण्यासाठी शासन दरबारी निवेदन देऊन जिल्हाधिकारी, उपविभागाधिकारी, तहसीलदार, ठाणेदार, गटविकास अधिकारी यांना विनंती देऊन त्या ठिकाणचं अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावं, नाहीतर आम्ही अन्यथा उपोषणात बसणारे अशा पद्धतीची सूचना दिली। आणि आमच्या उपोषणाचा कालावधी होऊनसुद्धा कुठल्याही शासकीय यंत्रणेनं त्या ठिकाणचं अतिक्रमण काढलं नाही, त्यामुळे आम्हाला नायला जसं उपोषणाची वेळ आली आणि आम्ही आज 3 दिवसापासून सतत या ठिकाणी उपोषणाला बसलो आहेत। आजचा आमचा 3रा दिवस आहे आणि त्या ठिकाणचं अतिक्रमण पूर्ण काढल्याशिवाय आम्ही या ठिकाणी उठणार नाहीत असा आमचा सर्वांचा निर्धार आहे। अशा पद्धतीनं आम्ही आमची ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवं आणि आम्हाला सहकार्य करावं अशी आम्ही विनंती करतो। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।